त्वचा के रोगों की बढ़ती समस्या को देखते हुए प्रभाग 37 में शिविर का आयोजन किया गया। इस अवसर पर बात करते हुए सभापति दिलीप दिवे ने कहा कि वैसे तो यहाँ कई शिविरों का आयोजन होता है, लेकिन त्वचा से जुड़े विकार के लिए पहली बार शिविर का आयोजन किया गया। त्वचा के रोगों की चिकित्सा करना वर्तमान में एक चुनौती बना हुआ है। सामान्य जन का अनियंत्रित असमय, बिना गुण दोष जाने भोजन करना, विरोधी आहार द्रव्यों का एक साथ सेवन करना, खान पान की गलत आदतें, निद्रा का असमय सेवन, आधुनिक औषधों के अतिरिक्त दुष्प्रभाव आदि के कारण त्वचा रोगों का प्रसरण व प्रभाव पड़ता ही जा रहा है। इसी चीज को ध्यान में रखते हुए प्रभाग 37 में त्वचा विकार के लिए शिविर का आयोजन किया गया। इस अवसर पर बात करते हुए सभापति दिलीप दिवे ने कहा कि अब तक इस प्रभाग में कई शिविरों का आयोजन किया गया है, लेकिन ये पहली बार होगा कि त्वचा से जुड़ा कोई शिविर लिया गया है। आमच्या आजी आजोबा पार्क मध्ये समाज भवनामध्ये आम्ही नेहमीच समाज उपयोगी असे विविध उपक्रम राबत असतो, आणि हे उपक्रम राबत असताना काही आरोग्य शिबिर पण आम्ही आजपर्यंत इथे राबवलेले आहेत। आता त्वचेसाठी मात्र अजूनपर्यंत आम्ही आमच्या या आजी आजोबा पार्कमध्ये कुठलेही शिबिर झालं नव्हतं, आणि या भागातल्या नागरिकांची मागणी होती की बा त्वचेसंबंधी रोगांसाठी एखादं आरोग्य शिबिर हे आजी आजोबा पार्कमध्ये व्हावं, आणि आमच्या ज्या पटेल मॅडम आहेत या आमच्याकडे आल्या आणि त्या आमच्या परिचयाच्या होत्या, आणि त्यांनी सांगितलं की मी अशा प्रकारचं शिबिर आपल्या इथे घेऊ शकते, आणि आम्ही त्याला ताबडतोब होकार दिला। आणि आज प्रभाग 37 सर्व कार्यकर्ते मिळून या आजी आजोबा पार्कमध्ये हे त्वचेचं शिबिर घेतलेलं आहे। 12 ते 4 या शिबिराची वेळ आहे, आणि यानंतर ज्या काही पेशंटना आम्ही तपासू त्यांची जी पुढची जी प्रक्रिया आहे ती मात्र येणाऱ्या 8 दिवसामध्ये सतत पडोळे चौकामध्ये यांचं एक क्लिनिक आम्ही उघडलेलं आहे, तिथे त्याची पुढची व्यवस्था होईल। आणि आज यांनी इथे आमच्या इथे शिबिर घेतलं आणि आमच्या परिसरातील नागरिकांना त्याचा लाभ दिला, त्याबद्दल मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि इतकं आजच्या प्रसंगी बोलतो। इस अवसर पर कई लोगों ने इस शिबिर का लाभ लिया। कैमरा पर्सन राजकुमार मोहर के साथ दिशा हटवार, BCN News, नागपुर।